थंड झाले ते बडे आता या बडे थंड झाला की कट करून तळून खायच्या झाल्या. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ. आता मी यात सगळं पालक आणि कोथिंबीर जी चिरून घेतली होती त्यात आपण ते हिरवं वाटण केलं होतं, म्हणजे कोथिंबीर आणि पालक थोडेसे देठ बारीक करून घेतले. हां, त्यानंतर आहे ही मिरची पावडर, आपला मसाला म्हणजे मिरची पावडर तुमच्या भाषेत. कांदा लसूण मसाला घेतला थोडासा, बडीशेप, मीठ, साखर, चिंच गूळ, हिंग, पोटाला बाजू नये म्हणून हिंग टाकावं प्रत्येक गोष्टीत, फोडणीत पण, हळद. हां, आता आणि बेसन हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि वड्या बॉईल करा. कैरी आणली आज मस्तपैकी, तर मी डाळ भात आणि कैरी खाणार आहे मीठ मसाला लावून. आज खायची का? बेसन टाकून छान ना एकजीव करून घेणार मी हे. ह्यात पाणी टाकायचं नाही बरं का, आधी पाणी टाकायचं नाही, हे असं आहे ना एकत्र एकजीव करायचं आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं झाकून, मग त्याला पाणी सुटतं. हां, पाणी सुटलं ना की मग त्यात मळायचं आणि छान वड्या करून इथे चाळण केली आहे तयार, त्याच्यावर ठेवायचं. म्हणजे काय होतं, वड्या खुसखुशीत होतात. पाणी टाकलं ना की ते मग हे होणार, मऊ होतात ते, मला नाही आवडत, म्हणजे चांगल्या पण नाही वाटत त्या. मी वड्या रोल करून घेतलेत, बेसन थोडं कमीच लावायचं कारण कोथिंबीर आणि पालक दिसला पाहिजे आणि त्याची चव आली पाहिजे. आणि देठं वाटून टाकलं ते काय होतं, त्याची अरोमा जो असतो त्याची चव असते उतरते. त्यामुळे कसं थोडं बेसन दिसलं पाहिजे जे काय आपण त्याचं केलं आहे कोथिंबीर किंवा पालक. आणि आता हे पाणी उकळत ठेवलं आहे, ह्याच्यावरती वाफेल लावायचा. पाणी उकळलं आहे चांगलं, आता छान उकळी द्यायची पाण्याला आणि हे त्याच्यावर आता ठेवायचं. आणि ह्याच्यावरती हे झाकण, हां असं नीट ठेवायचं झाकून, त्यातनं वाफ बाहेर आली नाही पाहिजे त्याची. आणि हे 15 ते 20 मिनटं आपापल्या अंदाजाप्रमाणे. हां, झाल्यात कोथिंबीरच्या वड्या, कोथिंबीर आणि पालक वडी आणि हा तंबील राईस. कर्नाटकमधला तंबील राईस आत्ताच बघितला खवय्येमध्ये म्हणून करून बघितला. त्याला कोथिंबीर टाकायची आहे, तंबील राईस आणि